विद्यार्थी मित्रांनो, सकाळच्या व्हिडिओला फार छान प्रतिसाद मिळाला. ओके, यश चव्हाण असेल, श्रीतेज असेल, त्यांच्याकडून कळालं की मुलांचा खूप रिस्पॉन्स येतोय, मुलांचा सपोर्ट आहे. ओके, मग आज संध्याकाळी 8 वाजता, ठीक आहे, 2020 बॅचची मुलं आहेत, ती मास ट्वीट करणार आहेत, जेणेकरून शिक्षण मंत्र्यांपर्यंत ती गोष्ट पोहोचवायची आहे की फीजबद्दल जे काही मुद्दे आहेत ते पोहोचवायचे आहेत. आता बाळांनो, मी तुम्हाला सांगतो की बऱ्याच जी नवीन मुलं आपल्या सबस्क्रायबर जॉईन आहेत, गेल्या वर्षी पण असंच ट्विट केलं होतं मुलांनी. ओके, बऱ्याचशा गोष्टींना मग यश मिळालं होतं. मेन मुद्दा मला सांगायचा आहे, काय बघा, लक्षात घ्या की हे करतोय आपण, काही मुलं नाराज होते, त्यांना वाटेल काय चाललं आहे अभ्यास सोडून, पण सध्या मुलांची परिस्थिती कशी आहे. आता 2020 बॅचचा आपला सपोर्ट करूया आपण, पण आपल्या बॅचचं काय काय आहे सांगा बघू. बोर्ड एक्झाम काय डिक्लेअर नाही आहे, सीईटीच्या डेट्स अजून काही अनाऊन्समेंटच नाही आहे. ओके, लेट ॲडमिशन होणार, लेट ॲडमिशन, लेट कॉलेज सुरू होणार, सगळं लेट, कॉलेजची फीज मात्र वर्षाची भरावी लागणार आहे. म्हणजे आज या मुलांचं जे आंदोलन आहे ना, पुढल्या वर्षी आपल्यावर पण तीच वेळ येऊ शकते. पण इथे एक ऑप्शन आहे, बोर्ड एक्झाम कॅन्सलच करा. आता हे एकदम धक्कादायक वाटेल बऱ्याच जणांना, पण ऑप्शन नाही आहे. बरं, बोर्ड एक्झाम घेणारच खात्रीनं असं सांगितलं जात होतं, 23 एप्रिललाच होणार काही का असं पण सांगितलं जात होतं, मग ती पोस्टपोन झाली. ओके, कंडिशन आता बाळांनो खूप कठीण आहे. म्हणजे साताऱ्यात गेल्या आठवड्यापासून सांगतो तुम्हाला, आमच्या इथं म्हणूया आपण, 1000, 1200, 1500, काल तर 2380 केसेस रोज. आणि जेव्हा एक केस असते ना सापडते, म्हणूया आपण कोविडची, म्हणूया आपण, त्याच्या पाठीमागं 20 पॉझिटिव्ह त्यानं करून ठेवलेले असतात. मग विचार करा, भयंकर परिस्थिती आहे. 1-2 महिन्यात व्हायला पाहिजे, पेशंटची संख्या कमी येणार 10-12 दिवसात म्हणूया आपण, पण सगळं क्लिअर व्हायला 2 महिने जातील. मग 2 महिन्यानंतर बोर्ड एक्झाम घ्यायची, त्याच्यानंतर त्याचे प्रॅक्टिकल्स घ्यायचे, त्याच्यानंतर मग सीईटी घ्यायची, मग परत सप्टेंबर ऑक्टोबर येईल. त्याच्या बेस्ट वे हा, पण हे डिसिजन हे आपल्याला ह्या गोष्टी पण शिक्षण मंत्र्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. ओके, आज यांना सपोर्ट देऊया आपण, उद्या आपल्यातलीच मुलं काहीतरी इनिशिएटिव्ह घेतील, त्यांना पण सपोर्ट मिळेल, सगळ्यांकडून सपोर्ट मिळेल. आणि आपल्याला काय गोष्टी शिक्षण मंत्र्यांना पोहोचवायच्या आहेत की योग्य डिसिजन घ्या, ही गोष्ट नको आहे, लेट ॲडमिशन्स नको आहेत, कॉलेजेस पण वेळेवर सुरू व्हायला पाहिजेत. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणखीन, यावर्षी बघा आपण सगळ्यांनी प्रयत्न केल्यामुळं, बघा दिनेश सर असतील, सगळे यूट्यूबवरचे शिक्षक असतील, ह्या सगळ्यांनी मिळून प्रयत्न केल्यामुळं निदान जे बोर्ड होतं त्यांना कळालं तरी की फिजिक्स नंतर एकच दिवस सुट्टी असून केमिस्ट्री आहे आणि मुलांना हे अवघड जात आहे. नाहीतर 2013 पासून मुलांनी हे सहन केलं होतं, कोण सांगणार शिक्षण मंत्र्यापर्यंत, त्यांची जे टीम असते त्यांच्यापर्यंत कोण पोहोचवणार, पण हे पोहोचवण्यात आलं आहे. आता माझी इच्छा काय मी तुम्हाला सांगू का, माझी तीव्र इच्छा आहे, आपला पेपर पॅटर्न कसा असतो रे सीईटीचा, आपण सीईटीचा विचार करतोय आपण, की फिजिक्स केमिस्ट्री 90 मिनटं, ओके, म्हणजे 1.5 तास, फिजिक्स केमिस्ट्री झाल्यानंतर लगेच पेपर ऑटो सबमिट होत होतो, फिजिक्स केमिस्ट्री परत तुम्हाला अटेम्प्ट करता येत नाही, नंतर मॅथ्स ते 1.5 तास. अरे, आपल्याला ही गोष्ट पण ट्विट करून पोहोचवायचे त्यांच्यापर्यंत. आता हे पण मला माहीत आहे, हे माझं मत आहे, पण हे मत मी मुलांना विचारलं आहे, बऱ्याच मुलांना विचार करून हे डिसाईड, म्हणजे मी मान्य केलं की हे बरोबर आहे. मी सांगतोय ते काय, की हे एकत्र का घेऊ शकत नाही आपण, मला सांगा जेईचा पॅटर्न कसा आहे, ओके, नीटचा पॅटर्न कसा आहे मला सांगा बघू, तिथं फिजिक्स केमिस्ट्री वेगळं, मॅथ्स वेगळा असा आहे का, बिलकुल नाही आहे, एकत्र आहे. मग आपल्या सीईटी सेलला तसं का करता येत नाही आहे, का व्हायला पाहिजे, लक्षात घ्या. इश्यू काय होतो खरं सांगू का, तुम्ही कितीही एक्सपर्ट असू देत, फिजिक्स केमिस्ट्री 100 प्रश्न 90 मिनटात टफ जात आहे. मग हार्डली 5% मुलांना ते जमतं, सगळ्यांना जमत नाही. आणि होतं काय की मॅथ्स बऱ्याच जणांचा फेवरेट असतो, जर तुम्ही एकत्र 3 तास वेळ जर दिला ह्यांच्या ह्या एक्झामसारखा इथं, तर बऱ्याचशा मुलांची स्ट्रॅटेजी बदलून मॅथ्स पहिला घेऊन, मॅथ्स कमी वेळात अटेम्प्ट करून, लगेच केमिस्ट्री घेऊन, शेवटी फिजिक्स घेऊ शकतात ते, फिजिक्सला जास्त वेळ मिळू शकतो. तुम्हाला गेल्या वर्षीचा अनुभव सांगू का, की फिजिक्स केमिस्ट्री अटेम्प्ट करतात मुलं, म्हणजे बऱ्याच मुलांनी माझ्यावर बोलून ते व्यक्त केलं होतं की फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये बरेचसे क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचेच मुलांचे राहून गेले. म्हणजे काही मुलं अशी होती की ऑलमोस्ट ठीक आहे 30 क्वेश्चन्स वेळच पुरा नाही असं झालं 30 क्वेश्चनला. बघा, मग हा तणाव घेऊन मुलं मॅथ्सकडे जात आहेत, मग मॅथ्स पण अवघड जातो आहे. म्हणजे आपली अपेक्षा आहे की हे पण आपल्याला शिक्षण मंत्र्यापर्यंत पोहोचवायचं आहे. मग पुन्हा रिक्वेस्ट करतोय मी, यश चव्हाण असेल किंवा श्रीतेज असेल,
ही जस्ट मी नावं घेतोय पण हजारो मुलं त्यांच्याबरोबर आहेत 2020 बॅचची. ओके, हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा पण पोहोचवा. ओके, सपोर्ट द्या मुलांना आणि त्याच्यानंतर आपल्याला पण आपल्या पण मागण्या लवकरात लवकर पोहोचवायच्यात. ओके, म्हणजे पुन्हा यूट्यूबवरच्या शिक्षकांनी एकत्र येणं गरजेचं आहे. यासाठी मुलांकडून पण प्रयत्न होईल, आम्ही पण प्रयत्न करू नक्कीच. ओके, आणि ह्या गोष्टीत पण बदल हवा आहे. बोर्डच्या टाईम टेबलमध्ये पण आम्हाला थोडासा बदल हवा आहे. का नाही मिळणार सांगा बघू. CBSE करू शकते बदल, CBSEकडून बदल होऊ शकतो, मग आपल्याकडून काय नाही होणार. होतं, सगळं होतं, लक्षात घ्या, सगळ्या गोष्टी होण्यासारख्या आहेत. हा बदल पण होणार जर आपण आपली मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचवली, त्यांना आपल्या अडचणी सांगितल्या बऱ्यापैकी, तर होऊ शकतं, होऊ शकतं. आणि एक गोष्ट काय माहिती आहे का, की थोडंसं काय होतं मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. या गोष्टी सगळ्यांची मतं वेगळी असतात, त्यामुळे थोडेसे मतभेद होतात. ओके, त्यामुळे काही मुलं नाराज वगैरे होतात, काय गरज नाही असं तसं, ठीक आहे. पण त्या गोष्टीवर दुर्लक्ष करून मी तुम्हाला पुन्हा लास्ट रिक्वेस्ट करतोय, सपोर्ट द्या, बेस्ट ऑफ लक, धन्यवाद.